अमृतेश्वर हॉटेलमध्ये थांबलो आहोत, जे रतनगडाचं जो बेस पॉईंट आहे रतनवाडी, त्याच्यापासून 1.5 किलोमीटर पुढे आहे. उद्या आम्ही इथूनच ट्रेक सुरू करणार आहोत. आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो त्याचं नाव आहे हॉटेल अमृतेश्वर आणि हे त्याचे ओनर आहेत. माझं नाव आहे घोडे सर. मी रयत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक म्हणून काम करतो आणि पार्ट टाइम माझा व्यवसाय आहे हॉटेल व्यवसाय. तर गडाच्या पायथ्याला माझं हॉटेल आहे. हॉटेलचं नाव आहे अमृतेश्वर हॉटेल रतनगड. आपल्या हॉटेलपासूनच रतनगडला जायला रस्ता सुरू होतो. इथं आजूबाजूला पाहण्यासाठी भरपूर स्पॉट आहेत. आशिया खंडातील 2 नंबरची दरी, तिचं नाव आहे सांदर व्हॅली, ती पण आपल्यापासून 5 किलोमीटर अंतरावर आहे. तिच्यानंतर प्रवरा नदीचा उगम गडाच्या पायथ्यापासून होतो व ती अमृतवाहिनी नाव आहे. आणि डॅमपासून भंडारदरा डॅमपासून खाली प्रवरा नदी असं तिचं नाव आहे. त्यानंतर या नदीवर अमृतेश्वराचं मंदिर आहे, म्हणजे एक तीर्थक्षेत्र आहे. पौराणिक कथा पण या गड मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. जेव्हा अरबी समुद्रामध्ये मंथन झालं त्यावेळेस अमृत इथं पडला आणि अमृतेश्वर अमृतवाणीचा उगम या गडापासून झाला असं सांगितलं जातं. त्यानंतर शेजारी कळसुबाई, रत्नूबाई आणि कात्रूबाई असे 3 बहिणी या 3 गडांवर तुम्हाला पाहायला भेटतील. हे 3ही गड 5-5, 6-6 किलोमीटरच्या अंतरावर तुम्हाला इथं पाहता येतील. त्यानंतर अनेक धबधबे पावसामध्ये तुम्हाला इथं वाहताना दिसतील. अनेक पर्यटक मुंबई, पुणे, औरंगाबाद, हैदराबाद, गुजरात या ठिकाणून इथं येत असतात आणि आनंद निसर्गाचा आनंद घेत असतात. महाबळेश्वरपेक्षाही चांगला निसर्ग तुम्हाला इथं नक्कीच पाहायला भेटेल. तुम्हाला निसर्ग पाहायचा असेल तर नक्की अवश्य इथं भेट द्या. माझ्या हॉटेलचं नाव आहे अमृतेश्वर हॉटेल रतनगड. कॉन्टॅक्ट नंबर आहे 7027-60-31. ओके, धन्यवाद. तर जे काही डिटेल्स असतील मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. तर जर तुम्ही इथे येत असाल तर नक्की यांच्याकडे थांबा, कारण इथे टेंटची सोय, हॉटेलची सोय, अजून रूम पण आहे. बरोबर, रूम पण आहे आणि हे सगळं आम्हाला टेंट वगैरे चांगलं, त्याच्यानंतर जेवणसुद्धा खूप चांगलं मिळालं. तर कधी पण तुम्ही येत असाल तर नक्की इथे थांबा.